मस्त होतं. वरडबट्टी वांग्याची भाजी आमच्या खानदेशातलं तर हे फेमसच आहे. मागे मला तुम्हाला दाखवताना आले, त्याच्यासाठी सुंदर असे शूज घेतले आम्ही छोटू छोटू. माझं काम फक्त आज याच्या मागे मागे फिरणं आहे बहुतेक. हत्ती थर्मामीटर काय करतात टेम्परेचर मोजायसाठी, जादूचा प्रयोग करून दाखवणार. मिकी माऊस आलाय, मिकी माऊस आईसोबत डान्स करा. शंभूने पहिले फोटो काढला नंतर घाबरला मिकी माऊसला. जोरात त्या माझ्या नखाला लागलं, नख उखडलं गेलं आणि डायरेक्ट. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो गाईज, काल परवापर्यंत आहे ना माझ्या बाबाकाकांच्या शेजारी जी शिवमहापुराण कथा चालू होती ना, तर काल ती संपलेली आहे, काल शेवटचा दिवस होता आणि आज काल्याचं कीर्तन सुद्धा झालेलं आहे. सो आज तिथे ना महाप्रसादाचा म्हणजे भंडाराचा कार्यक्रम आहे. सो आम्हाला तिथे जायचं आहे, पण आपला शंभू असल्यामुळे कसं होतं ना, आम्हाला दोन दोनच्या ग्रुपमध्ये जावं लागतं. तर आता मी आणि काजल आम्ही दोघे जण चाललो आहे, कारण शंभू झोपलेला आहे आणि नंतर आमचे दादा येणार. सो तिथे जाऊयात, तिथे माझी ताई पण येते, पर्यंत जियाजी आणि नभा पण येते. सो आम्ही एक्सायटेड आहोत, मजा करणार आहे आम्ही तिथे. सो लेट्स गो. साहिल त्याला मागे हवंय, मागे बसून सो गाईज आमचं ना जेवण वगैरे झालं, एवढं घाईत केलं जेवण म्हणजे एक तर भंडारातलं जेवण म्हणजे ना फास्ट जेवण करावं लागतं. त्याच्यामध्ये भाजी पण तिकड होती पण मस्त होतं. वरडबट्टी वांग्याची भाजी आमच्या खानदेशातलं तर हे फेमसच आहे, तर तेच होतं. पण इथे इकडनं नागत आहे गरम गरम खाऊन राहिलेलं आहे, त्या तर माझ्या काकूंनी आईने जागा सांभाळून ठेवलेली होती आमच्या. तेही लोक काही करतात फोन, अगं या लवकर, अगं या लवकर, तर येतोय आम्ही. मस्त जेवण होतं पण एकदम कमाल, असं फास्ट होतं पण मस्त होतं. चला आलो भंडाऱ्यातलं जेवण करून चाललंय गप्पा. सो गाईज आम्ही ना घरी आलो भंडाऱ्याचं जेवण वगैरे करून आणि थोडस झोपून पण झालं. पण आज आहे ना आमच्या पेपर मध्ये आलेलं होतं, एक कॉम्प्लेट आलं होतं की आर एल हॉस्पिटल जे आहे जे मानदास पार्क जवळच आहे, तर तिथे ना छोट्या पोरांसाठी ना काय म्हणतात जादूच्या प्रयोग छोट्या पोरांसाठी सांता क्लॉज वगैरे असं काहीतरी कार्यक्रम अरेंज केलेला आहे. तर प्रदाताई आणि नभा पण आलेली होती, तर मग ताई म्हणे अगं नभाला पण जाऊ म्हणे आपण. मग ती आणि नभा प्रदाताई नभा आणि जिया तिघ जण तिथे येतातच आहे. मग म्हटलं मग आम्ही पण येतो, म्हणतो शंभूलाही गंमत दाखवून देऊ, पण येतो गांना काही वेळ नाही आहे. तर शंभूला घेऊन जाते आहे, शंभूची आत्या दादा मला सोडून देतो. आता 7-8 असा तो कार्यक्रम आहे, सो एन्जॉय करत बघू. आता तिथे उद्या ख्रिसमस पण आहे ना, त्याच्यामुळे ख्रिसमसची साठी आज कार्यक्रम अरेंज केला त्यांनी. चला चला पॅन्ट घाला, पॅन्ट त्याच्यावर ठेवली समोर बघा खुर्ची ते. शंभू ख्रिसमस आहे ना उद्या, म्हणून ख्रिसमस सारखासाठी शंभूने पण लाल लाल घातले सांताक्लॉज. सांताक्लॉज शंभू असं म्हणायचं. हा शूज पण घाला शंभूला. अरे हा शंभूचे शूज बघा, शंभूचे शूज पण आहे सुंदर असे, मस्त तुम्हाला दाखवते. मागे मला तुम्हाला दाखवताना आले, त्याच्यासाठी सुंदर असे शूज घेतले आम्ही छोटू छोटू. हे बाय गेल शंभू, मस्त रेडी होऊन जा. बाहेर शंभू येणार आज माझ्यासोबत, म्हणून शंभूसाठी पाण्याची बाटली, शंभूसाठी पेला, शंभूचा खाऊ बा, शंभूचा खाऊचा डब्बा, सॉक्स, हे सगळं आहे. मी स्वतःसाठी सुद्धा बॅग कॅरी करत ती, पण मी आज पर्स कॅरी करते, त्याच्यामध्ये सगळं शंभूचं सामान कॅरी होणार आहे. पाहिजे चालले राजे, राजे आले ना की सगळ्या सेवकांना आहे ना तयार राहावं लागतं, केव्हाही युद्ध करावायची वेळ आहे तेव्हा लढायसाठी. चलो गाईज लेट्स गो, दादा येतोय मला सोडायला. दादा शंभू चलो आम्ही आलो आहे. प्रदाई समोर नभा चालली आहे याजींसोबत आणि हे जे ना आर एल हॉस्पिटल, तिथे तो कार्यक्रम आहे. आता आम्ही चाललो इथे. तुम्ही केलंय का रजिस्ट्रेशन? हो केलं रजिस्ट्रेशन. नक्की सगळे अनाल पोर बसले इथे. तुमच्यापैकी कोणाला जोक्स वगैरे काही गाणं वगैरे म्हणता येते का? जायचं का नभा? आहे कोणी? पण नभा चालली आमचे. अरे सगळे घाबरतात. अरे पा आय 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 काय नाव तिचं? सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. बांबू थांब बेटा, माझं काम फक्त आज याच्या मागे मागे फिरणं आहे बहुतेक. ए बांबू कार्यक्रम कुठे आहे? शंभू ताई कुठे उभी आहे? ताई हा मग इकडेच चाल, ताई इथे बसली आहे. चल लवकर ताईकडे चल, चल हात धर माझा, नाही धरायचं. बापरे बांबू थांब, बघ ना बाई म्हणते
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली। थांब थांब थांब, आमची नवाताई म्हणते गाणं बरं आहे। नवाताई मस्त म्हटलं नवा, मावशी काय म्हणते? मस्त म्हटलं, बचा बचा। लेने को लड्डू, लड्डू अड्डू कुछ नहीं खान, गाणं म्हणतात छोटे छोटे पोर। आमची नवाताई पण म्हणून आली एक गाणं, हाती हाती शंभू शंभू शिवाय शिवा, हा कोण आहे शंभू? काही लक्ष नाही हाती, हा शिवाय शिवा शिवाय बघ शिवा, अरे शिवाय शिवा, हत्ती पाहिले का तू? कवले मोठे मोठे। 6 वाजेचा कार्यक्रम आहे, 6:30 6:45 आता सुरू गेले, पण ए बस मी तुला म्हटली ना बस म्हणून, बाकी एवढी गर्दी झाली आता। केव्हा होईल जादूचे प्रयोग? कांदा कापताना कोणता वास? काय नाव आहे तुझं? दात गिरीश अंबाडे, अमोनिया। पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? नवा सांग पटकन। सगळ्या पोरांना माहिती आहे, मस्त क्वेश्चन विचारलाय लहान मुलांसाठी। जागतिक आरोग्य दिन कधी असतो शंभू? आत्या काय आत्या, काही काही क्वेश्चन्स आहे ना थोडेसे असंच टफ विचारताय, जे थोडंसं मुलांच्या डोक्या 4-5 जातील, काही काही एकदम नॉर्मल होते जे सांगू शकते सगळे जण। तो जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल, 7 एप्रिलला असतो। सांगते कोणी केला होता थर्मामीटर? काय करतात टेम्परेचर मोजायसाठी? शंभूला तापाला घेऊन बसतो आपण, जादूचा प्रयोग करून दाखवणार। मिकी माऊस आले, मिकी माऊस पूर्ण डान्स चालाय। नभा कुठे गेली? नभा या आहे। न बघायचा डान्स बघा आमचा, डान्स करता आईसोबत, आईसोबत डान्स करा। धन्यवाद मिकी। अरे तावा डान्स गाणं मुलाला जागेवर बसून घ्यायचं। राजूचा मायाजाल 5 सेकंड थोड्या थोड्या सुरू होतोय, परत जादूचे शो सुरू करायचे। सर्वांना विनंती आहे सर्वांनी जागेवर यायचे। नाच नाच, दादा डान्स करतात, दादा पण डान्स करतो।
नाचो दादा नाचो नाही नाही नाचो 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 इथे मिकी माऊस आलेला आहे ना सगळे पोरं त्यांच्या मागे लागलेले एक फोटो एक फोटो बाय बाय कशे मिकी माऊस होता म्हणून मी त्यांच्या नंतर फोटो काढू सगळ्यांचा. तुम्ही कुठे गेला तर तुमच्याच फोटो लावून गेला. आपला काय एवढं चला मिकी माऊस फोटो काढला. शंभूने पहिले फोटो काढला नंतर घाबरला मिकी माऊसला. बरेच फोटो काढले आम्ही. खूप पळवलं मला त्याने खूप पळवलं. गाईज घरी आली आणि आल्या आल्या लगेच एक कांड केलं. कांड म्हणजे माझेच पराक्रम माझेच सगळ्या गोष्टी. चालता चालता जोरात त्या माझ्या नखाला लागलं. नख उखडलं गेलं आणि डायरेक्ट स्किन असतं नखा जवळची त्यातून रक्त निघायला लागलेलं आहे. मी तुम्हाला दाखवू दे बघा मी कसं हळद भेळ लावली. इतक्या जोरात त्या नख उखडलं ना पायाचं अंगठ्यानं माझा त्याचं नख उखडलं गेलं पण डायरेक्ट डोक्यातच ते डिप गेली. इतक्या जोरात ओढलं गेलं आणि माझी चुकी माझाच पाय कोणाचंच काही झालं नाही. माझ्या उजव्या पायाला लागलेलं डाव्या पायाने पण इतक्या जोरात आग मारायला लागला. हे बघा इथे जे ना ते दिसणार नाही. मी पूर्ण हळद लावली त्याला पण हे ना कुकडून गेलेलं आहे. दाखवायचं म्हणाल ना तर हे बघा इथून इथपर्यंत जे ना हे सगळं न खुकडलं गेलंय. भाऊ मला लागून गेलं बघ ना न खुकडलं माझं काही नाही लागलं. वेगळं नाही वाढलं होतं ना तर दुसऱ्या पायाने लागलं उखडलं गेलं डायरेक्ट. भो हे बघून कापावं लागेल असते रात्री नाही तर रजत अटकून आणखी त्रास होईल. थांब ना एक 5-10 मिनिट. सो गाईज आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे. ते तुम्हाला मी मग अशी दाखवलं ते नख उखडलं म्हंटल काही नाही रडत पडत ते नख कापलं. शाहू थांब पायाचं टाकलं बेटा इकडे ये माझ्या जवळ पायाचं टाकलं ना भेटू तुझ्या. रडत पडत ते नख कापलं त्याचे बरं आता जरा. मी पप्पाला सोडवते पप्पा नको कापू नका कापलंच ते जाऊ द्या. ठीक आहे आजचा व्हिडिओ मात्र मी इथेच थांबवते आहे. आता माझा गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना. आणि आता उद्या 25 तारीख आहे. उद्या 25 तारखेला ख्रिसमस असतो तर ख्रिसमसच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि अजून काय असतं ख्रिसमस मेरी ख्रिसमस. सो गाईज आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो. शमो आत्या म्हणतो थांब अजून नाही इकडे उभा रा. अरे थांब ना बोलत होते. सो गाईज आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवत आहोत. गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना. आजचा व्हिडिओ तुम्हाला आमचा कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर परत बोलले मी जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अच्छा हा आणि फ्लँकीज दे हातातून काढ फ्लँकीज दे सगळ्यांना. अश हा आत्याला पण दे हा बरं.